लेकरांनो कसे आहात तुम्ही सगळेजण? चांगले आहात? व्हेरी गुड. आज आपल्या संडे स्कूलचा ऑनलाईन संडे स्कूलचा आपला दुसरा दिवस आहे, राईट. तर आपण मागच्या वेळेस आपण जे शिकलो आता आपण यावेळेस पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला स्टोरीज यावेळेस आपण शिकू, नवीन नवीन गाणे मी तुम्हाला शिकवेन, टीचर तुम्हाला नवीन गाणे शिकवतील, नवीन स्टोरीज आपण पाहू. मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज आम्ही परत तुमच्या समोर आलेलो आहोत नवीन सॉंग्स घेऊन. सगळ्यात पहिले आपण एक गाणं गाणार आहोत, शिकणार आहोत, ते म्हणजे डू यू लव्ह माय जीजस. आणि तुम्ही ते कदाच ऐकलंही असेल. सो लेट्स सिंग द सॉन्ग डू यू लव्ह माय जीजस, राईट. आम्ही छोटी बाये देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाये देवाचे मंदिर, आवडती सारे देव बापा, आवडती सारे देव बापा, छोटी माझे हात भक्तीने जोडून, छोटे माझे हात भक्तीने जोडून, प्रार्थना करीतो देव बापा, छोटे माझे डोळे भक्तीने मिटून, छोटे माझे डोळे भक्तीने मिटून, प्रार्थना करीतो देव बापा, प्रार्थना करीतो देव बापा, आम्ही छोटी बाये देवाचे मंदिर, येशू बापा तू ये जल्दी जल्दी, येशू बापा तू ये जल्दी जल्दी, वाट मी पाहतो देव बापा, वाट मी पाहतो देव बापा, आम्ही छोटी बाये देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाये देवाचे मंदिर, आवडती सारे देव बापा, आवडती सारे देव बापा. आपण आता नेक्स्ट सॉन्ग गाऊया, ते आहे हिंदी गाणं मेरा यीशु मसीह जब इस दुनिया में आया उसने अच्छे अच्छे काम किए. उसने कौन से अच्छे काम किए हम इस गीत के द्वारा सुन रहे हैं.
मेरा यीशु मसीह जब इस दुनिया में आया उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगियों को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब इस दुनिया में आया उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगियों को चंगा किया। उनको सूझा ना कोई उपाय, एक लड़का वहाँ आया मछली पाँच रुपी लाया, यीशु ने दिया सबको खिला। भीड़ थी 5,000 चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझा ना कोई उपाय, एक लड़का वहाँ आया मछली पाँच रुपी लाया, यीशु ने आता सौम्यता आपल्यासाठी प्रार्थना करा। सौम्यता आपल्याबरोबर आहे, आपण प्रार्थना करू। प्रार्थना करूया। माझ्या साईड पशु दोपा दोपा आमच्या सगळ्या लेकराला सुखरूप संडे स्कूल मध्ये आणला, याच्याची खूप खूप आभार मानते। देवाप्पा देवाप्पा आमची संडे स्कूल टीचर जे पण आम्हा वचनाचे शिकवणं ते आमच्या लक्षात राहू दे। देवाप्पा आमच्या संडे स्कूल टीचरवर पण आशीर्वाद दे। देवाप्पा कोरोना व्हायरस पासून आमचं संहार कर। सॉरी दप्पा कोरोना व्हायरस जे स्प्रेड झाले दप्पा दप्पा चक्र आमचं संहार कर। गोडे प्रेरणा मग ते आम्ही जे तुम्हाला स्टोरी सांगणार आहे। सो लेट्स लिसन टू द स्टोरी। आता आपण गाणी पाहिलेत हा, तर आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर है ना, त्याच्यानंतर डू यू लव माय जीजस आणि मेरा यीशु मसीह जब इस दुनिया में आया है ना, हे ऍक्शन सॉन्ग आहे। तर मित्रांनो आता आपण काय करू, आपले जे पुढच्या स्टोरीला कंटिन्यू करू। लास्ट टाइम आपण कोणती स्टोरी पाहिली होती आपण सांगा, गव्हाची आणि गवताची स्टोरी पाहिली होती। तर त्याच्यामध्ये कसं देवाच्या राज्याला कसं सांगितलेलं आहे, गहू आणि गव्हाची उपमा दिलेली आहे। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गहू जो होता तो ज्यावेळेस ते दोघं पण सोबत वाढले, गहू आणि गवत, तर गहू वेगळा ठेवला आणि गवत जे आहे ते वेगळं केलं आणि गवताला काय केलं होतं, गवताला धान्यामध्ये कोठारामध्ये साठवून ठेवलं होतं गवताला नाही, मग काय केलं होतं जाळून टाकलं। हा गवताला जाळून टाकलं होतं। ओके आता तसंच जे देवाचं राज्य जे आहे त्याच्यासाठी आणखीन बायबलमध्ये उपमा दिलेली आहे। तर आपलं मत्ते याचा 14वा अध्याय याच्यामध्ये 13वा अध्याय याच्या 42 पासून तर पुढे सगळं सांगितलेलं आहे। ओके तर कोण कोणतं आहे त्याच्यामध्ये उपमा दिलेल्या आहेत, एक तर उपमा दिली आहे ठेव, ठेव म्हणजे काय गुप्त धन, गुप्त धनाची उपमा दिलेली आहे। दुसरी कशाची उपमा दिलेली आहे,
त्याच्यानंतर त्याला मोत्याची उपमा दिलेली आहे, त्याच्यानंतर तिसरी त्याला कशाची उपमा दिलेली आहे, देवपणी त्याला जाळ्याची सुद्धा उपमा दिलेली आहे, म्हणजे जाळ गुप्तधन आणि मोती ह्या तिघांची पण उपमा दिली, जसे गवताची आणि गव्हाची उपमा दिली तशी ह्या तीन गोष्टींची आणखी उपमा दिलेली आहे। तर आपण एक पाहूया। तर पहिल्या कशाची उपमा दिली आहे, गुप्तधनाची। गुप्तधनामध्ये पदे काय सांगितलेले आहे, बघा देवा चोरी कशी सांगत आहे येशू ख्रिस्त, की एक माणूस होता तो शेतामध्ये गेला, दुसऱ्या कोणाच्या शेतामध्ये गेला तो काम करायला, तर मग त्याला काय काम करता 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 त्याला मोठा त्याला हंडा सापडला, त्याला मोत्याचा हंडा, धनाचा हंडा, तो कसा आहे बघा अशा प्रकारचा असेल तो, है ना, याच्यामध्ये कसं ठेवलं असेल, त्याच्यामध्ये सगळे पैसे, त्याच्यामध्ये सोनं नाणं मोती वगैरे ठेवले असेल, है ना, मग त्याला तो सापडला, मग त्यांनी तो त्यांनी काय केलं, ते शेत त्यांनी ते विकत घेतलं, ते शेत, कारण त्याला माहिती होतं या शेतामध्ये काय आहे, या शेतामध्ये खूप सारा पैसा आहे, या शेतामध्ये खूप सारं धन आहे, गुप्त धन आहे, हिडन ट्रेजर आहे या शेतामध्ये, आणि मग त्यांनी काय केलं, ते सगळं आपलं विकून टाकलं, आपल्या जवळ होतं नव्हतं, आणि ते त्यांनी ते शेत विकत घेतलं, कारण त्याला माहिती होतं या शेतामध्ये मजदूर मला मिळणार। तसं देवाबाचं पण राज्य कसं सांगितलेलं आहे की हे गुप्त धनासारखं आहे, जे खूप मौल्यवान आहे, जे आपलं सगळं विकून आपल्याला ते घ्यायचं आहे। पहिलं आता कोणतं सांगितलंय तुम्हाला, गुप्त धनाचं। दुसरं काय सांगितलेलं, मोत्याचं। एक व्यापारी होता, एका व्यापाऱ्याला काय झालं, एक त्याला परत त्याला एक सुंदरसा त्याला मोती सापडला, तो खूप मौल्यवान होता, मग त्यांनी पण काय केलं, सगळं त्याच्याजवळ होतं ते सगळं विकलं, आणि त्यांनी काय केलं, ते तो मोती त्यांनी विकत घेतला। त्यांनी दुसरं कशाची उपमा दिलेली लेकरांनो, मोत्याची। पहिली कशाची दिली होती, गुप्त धनाची, त्याच्या अगोदर आपण कोणती पाहिली होती, गवत आणि गव्हाची, आणि शेवटची कशाची उपमा दिलेली आहे, ही दिलेली आहे एका जाळ्याची। एका जाळ्यामध्ये काय झालं, एक फिशरमॅन होता, कोळी। कोळी माहिती आहे तुम्हाला, जे समुद्रामध्ये जातात, जे मोठ असं गरगर गरगर जाळ फिरतात असं फेकतात, आणि मग काय करतात, ते ओढतात। ओढल्यानंतर त्या जाळ्यामध्ये काय काय येतात सांगा मला, मासे। व्हेरी गुड। आणखीन काय येतात, क्रॅब्स। क्रॅब्स येतात, खेकडे येतात। आणखीन काय येतात, फिशेस, वेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या फिशेस येतात। आणखीन काय येतात, आणखीन काय येतात, स्नेक। त्याच्यामध्ये जो स्नेक असतात ते सुद्धा येतात जाळ्यामध्ये, जे कोळी लोक राहतात ना, ते जास्त टाकतात त्याच्यामध्ये, सगळं येतात त्याच्यामध्ये, स्नेक येतो, खेकडे येतात, मासे येतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे, आणि मग तो कोळी काय काय करतो, तो असे जर चांगले चांगले फिशेस, जर बांगडा असेल तर ते वेगळे ठेवतो, सुरमई वेगळे ठेवतो, खेकडे वेगळे करतो, साप जे राहतो तो त्याला काय करतो, फेकून देतो, त्याला मारून टाकतो। तसंच देवबाबाचं राज्य कशा प्रकारचं सांगितलेलं आहे, की ह्यांच्यामध्ये देवबाबाच्या राज्यामध्ये पण असे पुष्कळ पुष्कळ असे लोक आहेत की त्यांना देवबाब काय करणार आहेत, जे जाळ्यामध्ये जे आहेत, जे मासे जे आहेत, ते चांगले लोक त्यांना देवबाब वेगळे करणार आहे, आणि जे दुष्ट आहेत म्हणजे जे सापासारखे त्यांना देवबाब वेगळे करणार आहे, है ना। ही रिश्ती देवबाबाने सांगितलेली स्टोरी आहे ही। ओके, तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, विचारू प्रश्न तुम्हाला, हो ओके। देवबाप्पाने देवाच्या राज्यासाठी कोणत्या चार गोष्टींची उपमा दिलेली आहे सांगा। पहिलं गवत आणि गहू। गवत आणि गहू, व्हेरी गुड। दुसरं गुप्तधन। गुप्तधन। तिसरं मोती। मोती, व्हेरी गुड। आणि चौथ जाळ्याची। जाळ्याची उपमा दिलेली आहे। हे सगळं कशाला देव कसं सांगत आहे, हे हे सगळं आहे देवाच्या राज्यासाठी, हे सगळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देवा खूप मौल्यवान गोष्टी आहेत, देवाच्या राज्यासाठी आपल्याला सगळं बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, है ना, हे आहे। आता आपण लगेच एक दुसऱ्या स्टोरीकडे जाऊ आपण, तर दुसरी स्टोरी कशी आहे की त्याच्यामध्ये कसं होतं, एक खूप एक धनवान माणूस होता, त्या धनवान माणसाने काय केलं की त्यांनी मोठी त्यांनी मेजवानी दिली, त्यांनी आणि मोठी मेजवानी म्हणजे काय असते, पार्टी, बँकवेट, मोठी मेजवानी दिली, आणि मग त्यांनी काय केलं, असे त्यांनी कार्ड छापले आणि त्यांनी प्रत्येकाला दिले, गेला अरे आज संध्याकाळी माझ्या घरी मोठी पार्टी आहे तुम्ही यायचा, ते बोलले ओके, मग त्याला पण दिली दुसऱ्या, तो बोलला ओके थँक्यू, त्याला दिली ओके थँक्यू। पण आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस आपल्याला कोणी कार्ड देतं, आपल्याला इन्व्हाइट करतं, आपल्याला बर्थडे पार्टीला बोलवतं किंवा कोणत्या पार्टीला बोलवतो, तर आपण काय करतो लेकरांनो सांगा, आपण जातो का त्या पार्टीला, हो जातो का पार्टीला, काय बोलले तुम्ही, हो जातो पार्टीला, येस। हा आपण काय करतो पार्टीला जातो आपण, आणि कशाला जातो आपण पार्टीला, गिफ्ट्स घेऊन जातो, व्हेरी गुड, आणि तयार होऊन जातो, है ना, छान पैकी, येस राईट। कारण आपल्याला माहिती असतं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला पार्टीला बोलवलेलं आहे, त्याचा बर्थडे आहे, आपल्याला त्याला विश करायचं, तुम्हाला पण बर्थडेसाठी बोलवतात ना, मग तुम्ही काही काही चांगल्या प्रकारे त्याला गिफ्ट देऊन जातात, आणि मग काय झालं, या माणसाने अशी मोठी पार्टी दिली, सगळ्यांना बोलवली त्यांनी गावातल्या लोकांना, छान पैकी खूप सारे त्यांनी मोठा हॉल त्यांनी बुक केला,
आणि त्यांनी खूप जेवण तयार केलं चांगल्या चांगल्या प्रकारचं, त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले पदार्थ होते त्याच्यामध्ये. ना तुम्हाला काय काय आवडतं सांगा. चिकन चिकन होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आईस्क्रीम होतं, पाणीपुरी होतं, पिझ्झा होता, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स होते, पिझ्झा होता वेगवेगळ्या, डॉमिनोजचा पिझ्झा वेगळा, याचा पिझ्झा वेगळा, आहे ना, वेगवेगळे होते. आणि छान पैकी त्यांनी पूर्ण तयारी केली. आणि तो काय केला, तो वाट पाहत बसला. अरे आता 6 वाजताची वेळ झाली, 6 वाजता लोक येतील. मग तो वाट पाहत बसला गेटवर, आता येतील, मग येतील. 6 वाजले, 6:30 वाजले, 7 वाजले, कोणीच यायला तयार नाही. मग तो थोडा परेशान झाला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्याचे नोकर होते त्यांना बोलवलं, ए इकडे ये, जाऊ सगळ्यांना बोलू नये. मग ते गेले ते नोकर पहिल्या व्यक्तीकडे गेले, त्याला बोलले, अरे बाबा चल ना जेवायला. तर त्यांनी काय सांगितलं, मी आता शेत विकत घेतलेलं आहे, मी काही आज येणार नाही, मला माझ्या शेतामध्ये जाऊ दे. दुसऱ्या व्यक्तीकडे गेले नोकर, त्याला विचारलं की बाबा रे तू चल. तो काय बोलला, मी 5 बैलांच्या जोड्या विकत घेतलेल्या आहेत आणि त्या जोड्या आहेत, मला चेक करू दे त्यांना, ते बैल व्यवस्थित नांगरणी करतात की नाही, ते बैल चालतात की नाही, हे मला चेक करू दे. तो पण नाही आला. मग असं खूप सारे लोकांनी कारण दिले, एका 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 व्यक्तीने कारण दिले की माझं आता नुकतंच लग्न झालेलं आहे, मी पण नाही येऊ शकणार. मग काय झालं, ते नोकर परत आले मालकाकडे आणि सांगितलं, मालक मला पहिला व्यक्ती असा बोलला. पहिला व्यक्ती काय बोलला, काय बोलला लेकरांना, बोलला की शेत विकत, हा शेत विकत घेते. दुसरा काय बोलला, 5 बैलाच्या जोड्या, हा 5 बैलाच्या जोड्या विकत घेता. तिसरा काय बोलला, नुकतंच लग्न झालं, कोणीच नाही आलं. मग तो जो होता ना, ज्याने इन्व्हिटेशन दिलं होतं, त्याला काय आला, त्याला राग आला त्याला. मग तो काय बोलला, ठीक आहे, यांना कोणाला बोलू नका, तुम्ही परत जा आणि त्या गावामध्ये जितके पण अंधळे भिकारी लंगडे लुळे अपंग लोक असतील त्या सगळ्यांनाच जाऊन बोलून या, पटकन जा, ताबडतोब जा. मग ते सगळे धावत धावत केले आणि ते जे होते ना सगळे गरीब लोक जे होते अंधळे लुळे पांगळे, त्यांना म्हटलं चला जेवायला, चला जेवायला. ते पण आले बसले जेवायसाठी. तर मोठा हॉल होता. अरे तो माणूस बोलला, एवढेच लोक आहे का आपल्याकडे, खूप सारी जागा आहे, आणखीन लोकांना बोला. पण आता ते बोलले की सगळे गावात येतात, सगळे लोक येऊन गेले. मग तो काय बोलला, तुम्ही गावाच्या बाहेर जा, तुम्ही तिथून पण जे अंधळे लोळे पांगळे आहेत यांना सगळ्यांना बोलवा. आणि मग ते त्यांना पण इथलं गावातल्या लोकांना पण बोलवलं, गावाच्या बाहेरच्यांना पण बोलवलं. असे सगळे जे होते ज्यांना अगोदर आमंत्रण दिले नव्हतं, जे गरीब होते, अंधळे होते, लंगळे होते, पांगळे होते, या सगळ्यांना बोलवलं आणि छान त्यांना बसवलं एका जागी मोठ्या हॉलमध्ये. आणि त्यांनी छान पैकी त्यांनी ती मेजवानी केली. तुम्हाला काय काय सांगितलं, मेजवानी म्हणजे काय काय होतं, सगळं असेल त्याच्यामध्ये तुमचे आवडीचे पदार्थ, तुम्हाला जे आवडतात ते लॉकडाऊन मध्ये खायला मिळत नाहीये, है ना, त्यावेळेस ते बरोबर होते. ते आता सगळं बंद आहे, पाणीपुरी बंद, चिकन समोसे मटन समोसे बंद, शीख कबाब बंद, मोठ्या मुश्किलीने काही काही मिळतं, है ना. तर लेकरांना तसं झालं. मग त्याला खूप राग आला त्याला. तो काय बोलला, आता ज्या लोकांना मी बोलवलेलं आहे, ज्यांना अगोदर बोलवलं आणि ज्यांनी नकार दिला, त्यांना आता मी कधीच बोलवणार नाही. आणि जे लोकांना आता मी, जे गरीब डोळे पांगळे लोक होते ज्यांना बोलवलं ते आले, आता ते माझ्यासोबत ह्या मेजवानीमध्ये आनंद घेतील. लेकरांनो, ही स्टोरी काय सांगते, ही आपण पाहिलेलं आहे, हे सगळं देवाच्या राज्याविषयी आपण शिकत आहोत, है ना, की देवाच्या राज्यामध्ये कसं आहे की देवांनी खूप सारे जागा तयार करून ठेवलेले आहे आणि देव आपल्याला बोलवत आहे, चला चला माझ्यासोबत, चला माझ्यासोबत. आपण जर त्याचं वचन ऐकलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं, तर देवा काय करू, आपल्याला छान पैकी घेईल, आपल्याला बँकवेट मध्ये छान आपण हे करू, आपण काय करू, आपली मेजवानी होईल, सगळ्या गोष्टी होतील, है ना, या प्रकारे आहे. ओके, तर प्रश्न आता क्विझ खेळायची, यस ओके. तर प्रश्न पहिला, मोती ज्या व्यापाऱ्याला सापडला त्या व्यापाऱ्यांनी ते मोती घेण्यासाठी काय केलं. ऑप्शन देऊ, येस, त्यांनी त्याचं होतं नव्हतं ते सगळं विकलं, त्यांनी तो मोती उधार घेतला, त्यांनी तो मोती चोरून घेतला, सांगा काय केलं. होतं नव्हतं सगळं, हा त्यांनी होतं नव्हतं सगळं विकलं, कारण त्याला म्हणजे हा खूप मौल्यवान मोती आहे. दुसरा प्रश्न, की आणखी कशाची उपमा दिलेली आहे, जाळ्याची उपमा दिली आहे, तिथे ते जाळ्यामध्ये काय काय येतं सांगा लेकरांनो. फिशेस, स्नेक सगळं येतं. आणि मग मग काय करतात, तो कोळी काय करतो, त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं करतो. ओके, तर लेकरांनो या प्रकारचे हे सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण मागच्या वेळेस आपण गवताचं पाहिलं होतं, त्यावेळेस आपण इथं पण इथं देवाचं राज्याचं जे आहे ते सगळं संपून जातं. ओके, तर देवाच्या राज्या. आणि आता मी तुम्हाला वचन देणार आहे, तुम्हाला मी जे वचन, तुम्हाला आपलं जे सुवर्ण वचन आहे याचं, ते आहे मत्तयाचा
तेरावा अध्याय 49 ते 50 बघा काय म्हणतं हे बघा लेकरांनो हे वचन आहे ते है ना हे वचन आहे काय आहे ते तुम्ही माझ्या मागे हे पाठ करायचे हे वचन ते आहे मत्तय 13:49-50 तसे युगाच्या समाप्तीस होईल देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील तेथे रडणे व दात खाणे चालेल इथं कसं कसं चालेल तिथं रडणे दात खाणे कसं दात कसे खाता करून दाखवा कसे दात खायचे एखादी गोष्ट मिळाली नाही हल्क एखादी गोष्ट हल्क कसा करतो एखादी गोष्ट मिळाली नाही की कसे आपण लोक रडतो पाय पटकतो आत्ताच पाहिजे पप्पा मम्मा आत्ताच पाहिजे नाही दिलं की रडणं दात खाणं आणि ते देवा कसं अग्नीच्या भट्टीमध्ये कोणाला टाकणार आहे जे गंदे लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत जे देवाचं ऐकत नाही त्या सगळ्या देवा काय करणार आहे अग्नीच्या भट्टीत टाकणार आहे आणि काय होणार आहे नीतिमान येणार आहे तो काय करणार नीतिमान देवदूत येणार देवदूत देवदूत काय करणार आहे नीतिमानातून दुष्टांना वेगळं करणार असे लोक असतील काही दुष्ट असतील काही नीतिमान असतील देवदूत काय कर असा जो राहील दुष्ट त्यांना उचलत अरे अरे सोड मला कशात सोड अग्नीच्या भट्टीत तिथं तिला परत दुसऱ्याला उचल परटा अशा प्रकारे परत एकदा आपण हे वचन म्हणू आणि सूर्य आपण समाप्त करू ओके म्हणा माझ्या मागे जसे युगाच्या समाप्तीस होईल तसे युगाच्या समाप्तीस होईल देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील तेथे रडणे व दात खाणे चालेल हा लेकरांनो बघा आता तुम्हाला सगळं स्टोरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मम्मी पप्पाचं मागच्या वेळेस पण सांगितलं होतं या पण वेळेस सांगतो मोठ्यांचं ऐकायचं मम्मी पप्पांचं ऐकायचं जसे आपल्या आईवडील म्हणतात तसं करायचं नाहीतर मग देवा कसं करतो देवा मग आपल्याला शिक्षा करतो ओके लेकरांनो आता आपण ऍक्टिव्हिटी करूया शहरात तुम्हाला एक प्रेझेंट बॉक्स तयार करायला शिकूया तुम्ही देखील तसाच बॉक्स तयार करायचा आणि तुमच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवायच्या हॅलो प्रेज द लॉर्ड माय नेम इज शॅरन सॉलोमन आणि मी औरंगाबाद मधून आहे आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू मेक हिडन ट्रेजर सो ट्रेजर बॉक्स बनवायसाठी आपल्याला काही नाही फक्त एक A4 साईजचा पेपर पाहिजे तर पहिले आपण एक A4 साईजचा पेपर घेऊ आणि मग त्याला फोल्ड करू हाफमध्ये मी आता ह्याला फोल्ड करते हाफमध्ये हा फोल्ड झाला की त्याला अजून एक फोल्ड करू असा अजून एक फोल्ड केलाय आपण आता दोन फोल्ड केले आणि मग असा हा पेपर ओपन होतो आणि इथे आपल्याला दोन फोल्ड्स दिसतील तर आपण फर्स्ट फोल्ड घेऊ त्याला मधून अजून एक फोल्ड करू आणि त्या फोल्डमध्ये तो पेपर ट्रायंगल सारखा होईल मग हा फोल्ड आपण क्लोज करू हा फोल्ड क्लोज झाला तर ह्या साईडच्या पेपरला आपण सेम करू तर आता आपण ह्या पेपरला दोन्ही साईडने फोल्ड केला आहे इथूनही आणि इथूनही आता हे दोन्ही फोल्ड्सच्या आतमधला पेपर असा दिसणार आणि फोल्ड्स आपल्याला साईडने दिसणार तर आपण फर्स्ट फोल्डला आतल्या फोल्डच्या लाईनमध्ये कनेक्ट करू मग सेकंड फोल्डला आपण सेम करू त्याला कनेक्ट करू मग ते असं दिसणार सेम आपण मागे हे करू आणि फोल्ड झाल्यावरती दोन्ही साईडने हे असं दिसणार मग आता लास्ट स्टेप ही आहे की ह्या पेपरला फोल्ड मग त्याला अजून एक फोल्ड करू आणि मग लास्टला जॉईन करू
म्हणजे असं हँडल बनेल आपल्या ट्रेजर बॉक्सचं. मग इथे हे तसं करू. आणि मग आपला ट्रेजर बॉक्स रेडी आहे. आपण फक्त ह्याला थोडंसं एज देण्यासाठी आणि बनल्यानंतर आपला ट्रेजर बॉक्स असा दिसणार. सो किड्स, तुम्ही ह्याच्यामध्ये काय पण ठेवू शकता, तुमचे फेवरेट चॉकलेट्स, तुमचे पैसे आणि काही पण जे तुम्हाला आवडतं आणि तुम्ही त्याला ट्रेजर करायची इच्छा करता. मी ह्याच्यामध्ये ठेवले आहेत थोडे ग्लिटरी नेकलेस. सो तुम्ही तुमचा ट्रेजर बॉक्स बनवा आणि आम्हाला पण पाठवा. बच्चों को आशीर्वादित करो दयापा. शीतल अतु को भी आशीर्वादित करो दयापा. दयापा जितने भी बच्चे दयापा संडे स्कूल जाना पसंद करते हैं दयापा, उनको भी संडे स्कूल जाने के लिए उत्साहित करो दयापा. उनको और ऐसी होने दो दयापा. दयापा और जितने कोरोना वायरस है दयापा, वो उनसे हमको बचा लो दयापा. जैसे सब नॉर्मल था कर दो दयापा. दयापा दयापा बच्चों को संडे स्कूल की बातें समझने दो दयापा. दयापा मेरे प्यार तो सुनने के लिए धन्यवाद करता हूँ दयापा. इसी के नाम से मांगते हैं आमीन. बाय बाय.